नाशिक शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अल्पवयीन मुली स्केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवत तिचे परराज्यात बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. हे करत असताना तिला 80,000 विकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक मध्ये उघडकीस आलाय. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहूयात सविस्तर प्रकरण. नाशिक शहरात अल्पवयीन मुलीला केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवत फूस लावण्यात आली. एका महिलेनं तिला आळंदी या ठिकाणी नेलं. 80,000 तिचा सौदा केला. हैदराबाद इथल्या तरुणाशी बळजबरीनं लग्न लावून दिलं. त्यानंतर तिला हैदराबादला एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं. परंतु मुलीनं मात्र हुशारी दाखवली. तुम्ही माझ्या घरी चला, माझ्या घरच्यांना सांगा असं सांगत त्यांना ती पुण्याला घेऊन आली. पुण्यात येताच तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. स्थानिक नागरिक गोळा झाले का ओरडत आहेस अशी तिच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यानंतर तिने तिच्यावर घडलेली आपबीती सांगितली. तिथे जमलेल्या लोकांनी तातडीनं मुलीच्या भावाशी संपर्क साधला आणि सर्व घडलेला प्रकार त्याला सांगितला. तातडीनं मुलीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. या ठिकाणी संबंधित महिला आणि तरुण आले असता त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित महिला आणि एकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. तर घडलेला प्रकार मुलीने सांगितलाय. मी एक केटरिंगचं काम करायचे मला ना, तिथं ही बाई होती ना प्रियदर्शनी, ती मला भेटली. ती म्हणे 4-5 दिवसाचं काम आहे म्हणे, चल माझ्यासोबत. आणि काम सिन्नरच्या इथं शिर्डीला, तर मग मला त्यांनी तिथं नेलं. मग तिथून ते म्हणे की 4-5 मुली आहे तुझ्यासोबत आणि त्या पुढे गेलेले आहे, तर तू अजून एक पोरगी कमी पडती तर तू पण चल म्हणे. मला त्यांनी पुण्यात नेलं आणि तिथं नेल्यावर आहे ना त्यांनी माझं लग्न लावायचा प्रयत्न केला. तर मला कळून गेलं की माझं लग्न लागतंय. मी त्यांना बोलले की मला लग्न वगैरे नाही करायचंय, मला फक्त माझ्या घरी सोडून द्या. आणि मी रडायला लागले तर ते बोलले नाही म्हणे, तर घरी तू जर लग्न नाही केलं तर तुझ्या आईला मारून टाकू आम्ही. मग मला ना त्यांच्याकडून मग मला भीती वाटली नाही का, मी लग्न करून घेतलं. आणि मी त्यांच्याकडे गेले ना, त्यांनी मला त्यांनी नेलं ना, मी त्यांच्याकडे गेले. मग तिथं रडकांड करायला लागले. तिथे मला ते बोलले की ते बोलले म्हणे तू रडू नको. मग मी म्हणलं तुम्ही वाटलंच ते ना माझ्या घरी चला, मग माझ्या आई वडिलांशी पण भेटून घ्या आणि वाटलं तर परत घेऊन या मला. मग ते बोलले ठीक आहे म्हणे. मग मी जास्तच रडत होते म्हणून त्यांनी मला ना पुण्यापर्यंत आणलं. तर हे ज्यांनी मला नेलं होतं ना पहिले, तर हे बोलले की नाही म्हणे तिला नका आणू म्हणे, तिला तिकडेच राहू दे. तर मग ते परत मला जे आणत होते ना ते बोलले म्हणे तुला नाही जायचंय म्हणे, आता वापस चल आपण कधीतरी वापस जाऊ. मग मी मला जायचं नव्हतं त्यांच्या घरी म्हणून मी रडायला लागले तिथं. मी रडायला लागले तिथं आणि मग ते मला ते बोलले ठीक आहे म्हणे चालन. मग ते मला म्हणत होते तू जाऊ नको नाशिकला, जाऊच नको. मग तिथं आहे ना माझ्या भावाचे 2-3 मित्र होते, ते टॅक्सी चालक होते, ते माझ्या भावाचे मित्र होते 2-3. मग ते बोलले ताई तुला काय झालंय. मग माझं सगळं सांगितलं डिटेल. मग ते बोलले की तू तर मराठी बोलते ते हिंदी बोलते. मग मी सांगितलं मी नाशिकची राहणारी आहे. मग ते बोलले की चालन म्हणे आम्ही तुला सोडतो. मग त्यांनी मला इथपर्यंत सोडलं माझे फोटो आणि त्या लोकांची नंबर वगैरे माझ्या भावांपर्यंत पोहोचले. माझ्या भावांनी मला सिव्हिलला त्यांना मला ना सिव्हिलला धरलं आणि नंतर आहे ना त्यांच्यावर माझ्या भावांनी माझ्या मामांनी कंप्लेंट केली. त्याच्याबरोबर लग्न लावून दिलेलं होतं ते मुलाबरोबर, ते पण होते. कोण कोण राहायचं घरामध्ये आणि काय पैसे देऊन तुझं लग्न लावून दिलेलं होतं? हो. किती पैसे होते घेतले होते काय काय माहिती, मला नाही माहिती. माझ्या नाही. ज्याच्याशी लग्न लावून दिलं होतं त्याचं नाव माहित होतं तुला? असं काहीतरी वेगळं नाव होतं. दिसायला कसं होतं, काय होत? माणूस होता, मुलगा होता, कोण? माणूस होता. माणूस होता, मुलगा होता असं. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी एका महिला एजंट सह एकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास उपनगर पोलीस करतायत. या माध्यमातून आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे. उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीस केटरिंगचे काम देतो असं म्हणून काही एजंट आरोपी घेऊन गेले होते आणि कर्नाटकामध्ये नेऊन खोटे लग्न लावलेले लैंगिक फायद्यासाठी या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे. त्याच्यावरून उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील जो मेन आरोपी आहे आहिरे म्हणून हा आम्ही अटक केलेला आहे. त्यातील पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशन करत आहे. या प्रकारच्या काही केसेस या आरोपींनी केलेल्या आहेत का याचाही शोध पोलीस या ठिकाणी घेत आहेत. नागरिकांनासुद्धा आम्ही या ठिकाणी आवाहन करतो, असे कोणी भूलथापा खुश देऊन आमिष देत असेल तर कोणी बळी पडू नये,
या प्रकारच्या बाबी जर कोणाच्या लक्षात आले तर त्वरित पोलीस स्टेशन किंवा पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन करत आहे. या केटरिंगचं काम देतो अशी आमिष दाखवले होते आणि आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टीने पण आमिष हा अहिरे दाखवत होता. या प्रकारच्या काही केसेस अजून या अहिरीने केलेल्या आहेत का याचासुद्धा तपास सखोलपणे पोलीस करत आहे. तर याबाबतचा तपास चालू आहे. यामध्ये जे जे सहभागी असतील ते तपासात सर्व निष्पन्न करून आरोपी आम्ही अटक करून तपास करत आहोत. याबाबतचं म्हणजे किती लोकांचा सहभाग आरोपींचा याच्यामध्ये आहे याबाबतचं सुद्धा आम्ही या ठिकाणी चौकशी करत आहोत. याच्यामध्ये ही पुढची तपासाची बाब आहे. सध्या तरी केटरिंगचे काम देतो असे सांगून नेलेले होते. आता आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे, माननीय न्यायालयासमोर हजर करून पुढील सखोल तपास करणे आवश्यक आहे. परराज्यात मुलीला नेत तिची विक्री करणे आणि लग्न लावून देणारे असे आणखी काही प्रकार या मंडळींनी केले आहे का याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. यातून मुलींना विक्री करण्याची मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. तर मग या मुलीबाबत जे घडले ते कोणासोबतच घडू नये यामुळे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. किरण नाईक, लोकमत, नाशिक.